ग्रेटा थनबर्ग टुकलेक्ट या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी पहिली अटक केलेली आहे। बंगळुरू मधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक करण्यात आली आहे। फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेचे संस्थापक सदस्य आहे दिशा रवी। तर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग टुलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं बंगळुरू मधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे। दिशा रवी फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेचे संस्थापक सदस्य आहे। ग्रेटा थनबर्गनं शेअर केलेला टुलकिटच्या माध्यमातून देशातील वातावरण बिघडण्याचा कट रचला गेला होता। भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आणि त्यानंतर तिच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। कलम 124A, 153A, 153 आणि 120B अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे। या गुन्ह्यांमध्ये ग्रेटानं नाव लिहिलेलं नाहीये, पण तिच्या ट्विट आणि टुलकिटवर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करत असल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। मिलिंद सागरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, काय सांगाल ग्रेटा थनबर्ग टुलकिट प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। शेतकरी आंदोलन संदर्भात ग्रेटा थनबर्ग हे पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत। त्यांनी एक टूल किट ट्विट केलेलं होतं, मात्र आणि या टूल ट्विट नंतर तिने स्वतःहूनच डिलीट केलेलं होतं। यामध्ये काही आक्षेपार्ह अशा गोष्टी होत्या, त्याच्यामुळे पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी या संदर्भात FIR दाखल केलेला होता, गुन्हा दाखल केलेला होता। या गुन्हा दाखल करण्यामध्ये किंवा FIR मध्ये ग्रेटा थनबर्गचं नाव नव्हतं, मात्र या टूलकिटच्या संदर्भातलं महत्त्वाचे आक्षेप त्यांनी पोलिसांनी घेतलेले होते। आणि या संदर्भातच आज सर्वात मोठी आणि पहिली अटक जी दिशा रवी करून एक पर्यावरण कार्यकर्ती आहे बेंगलोरच्या, 21 वर्षीय आहेत, त्यांना बेंगलोरमधून अटक केलेली आहे। आणि या संदर्भात 4 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल झालेला नाही, ही पहिली अटक आहे। मिलिंद, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।